नमस्कार, मी सौ अनुजा देवभानकर, आदर्श विद्यालय मुलींचे हायस्कूल, नातूबाग, शुक्रवार पेठ, पुणे 2 या प्रशालेमध्ये इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थिनींचे आजच्या गणिताच्या तासिकेमध्ये स्वागत करते. विद्यार्थिनींनो, मागील तासिकेमध्ये आपण गणित भाग 1 त्यामधील प्रकरण 5 संभाव्यता या प्रकरणाला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण यादृच्छिक प्रयोग, निष्पत्ती व समसंभाव्य निष्पत्ती हे अभ्यासले होते. निष्पत्तीमध्ये आपण एक नाणे फेकणे, एक फासा फेकणे व योग्यरीतीने पिसलेल्या पत्त्यांमधून एक पत्ता काढणे या निष्पत्ती म्हणजेच शक्यता या अभ्यासल्या होत्या. तर आज आपण नमुना अवकाश म्हणजेच सॅम्पल स्पेस हे अभ्यासणार आहोत. बघा, यादृच्छिक प्रयोगात शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींच्या संचाला नमुना अवकाश म्हणतात. म्हणजेच आता ज्या निष्पत्ती मिळतात त्यामधील जो संच आहे त्याला नमुना अवकाश असे म्हणतात. आता मागच्या तासिकेला आपण एक नाणे फेकले तर काय निष्पत्ती मिळते हे अभ्यासले होते. एक नाणे फेकल्यानंतर छापा किंवा काटा म्हणजेच हेड टेल म्हणजे इंग्रजी अक्षरामध्ये एच किंवा टी ही निष्पत्ती म्हणजेच या दोन शक्यता त्या ठिकाणी मिळतात. मग ह्या निष्पत्ती किंवा ह्या शक्यता संचाच्या प्रकारामध्ये लिहिणे त्यालाच नमुना अवकाश असे म्हणतात. इयत्ता 9वीमध्ये तुम्ही संच हे प्रकरण अभ्यासले आहे. संच लिहिताना त्यातील घटक हे महिरपी कंसामध्ये लिहिले जातात. तसेच इथंसुद्धा आपण नमुना अवकाश लिहिताना त्यातील घटक हे सुद्धा महिरपी कंसातच लिहिणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला नमुना अवकाशाची व्याख्या ही समजली असेल की यादृच्छिक प्रयोगामध्ये शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्तींच्या संचाला नमुना अवकाश असे म्हणतात. म्हणजे ज्या ज्या शक्यता आहेत त्या महिरपी कंसामध्ये लिहिणं त्याला नमुना अवकाश असे म्हणतात. मग नमुना अवकाश जो आहे तो कॅपिटल एस, कारण नमुना अवकाशाला इंग्रजीमध्ये सॅम्पल स्पेस म्हणतात. मग सॅम्पल स्पेसचा जो एस आहे त्याचा अक्षर, पहिलं अक्षर कॅपिटल एस हे नमुना अवकाश लिहिण्यासाठी वापरतात. किंवा ओमेगा म्हणजेच हे ग्रीक अक्षर असून त्याचा उच्चार हा ओमेगा आहे या चिन्हाच्या स्वरूपाने सुद्धा ते दर्शवतात. नमुना अवकाशातील प्रत्येक घटकाला नमुना घटक असे म्हणतात. म्हणजे आता एक नाणे फेकले तर छापा किंवा काटा मिळतो. मग छापा यालासुद्धा नमुना घटक म्हणायचं आणि काटा यालासुद्धा नमुना घटक असं म्हणायचं आहे. नमुना अवकाश म्हणजेच कॅपिटल एस मधील एकूण घटकांची संख्या एन ऑफ एस म्हणजेच एसमधील घटकांची संख्या या पद्धतीने दर्शवतात. म्हणजे एन म्हणजे नंबर, आपण त्याला म्हणतो की नंबर ऑफ एस म्हणजेच एसमधील घटकांची संख्या असं त्याला मराठीमध्ये म्हटलं जातो. तो स्मॉल एन हा नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस असा त्याचा त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये अर्थ होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी एसमधील घटकांची संख्या, संख्येसाठी नंबर म्हणून त्या ठिकाणी स्मॉल एन हा आलेला आहे. आणि स्मॉल एन लिहून कंसामध्ये एस हा नमुना अवकाशासाठी त्या ठिकाणी वापरलेला आहे. मग आता एक नाणं फेकलं तर छापा आणि काटा या दोन शक्यता मिळतात. मग एसमधील घटकांची संख्या त्या ठिकाणी 2 येणार आहे. जर एसमधील घटकांची संख्या ही शांत असेल, शांत म्हणजेच मोजता येऊ शकत असेल, तर त्याला शांत नमुना अवकाश असे म्हणतात. शांत नमुना अवकाशाची काही उदाहरणे पुढील सारणीमध्ये दिलेली आहेत. आता पुढील सारणी काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. बघा, तुम्हाला इथे समोर तक्ता दिसतो आहे किंवा सारणी दिसत आहे. या सारणीमध्ये बघा काय काय रकाने आहेत. पहिला जो आहे तो क्रमांकाचा रकाना आहे. दुसरा आहे यादृच्छिक प्रयोग म्हणजेच वेगवेगळे प्रयोग त्या ठिकाणी केलेले आहेत. तिसरा जो रकाना आहे तो आहे नमुना अवकाश. आणि शेवटचा रकाना हा नमुना घटकांची संख्या. मग आता पहिलं यादृच्छिक प्रयोग म्हणजेच पहिली कृती ही काय केलेली आहे ती आपण बघूयात. बघा, पहिली कृती जी आहे किंवा पहिला प्रयोग जो आहे तो केलेला आहे एक नाणे
फेकणे. मग आता एक नाणे फेकल्यानंतर काय नमुना अवकाश येतो तो आपण मागच्याच तासी केला अभ्यासला होता की एक नाणे फेकल्यानंतर छापा किंवा काटा म्हणजेच हेड किंवा टेल म्हणजेच एच किंवा टी हे दोन शक्यता त्या ठिकाणी येणार आहेत. म्हणून नमुना अवकाशाला कॅपिटल एस हे अक्षर वापरतो. म्हणून तिसऱ्या रकान्यामध्ये बघा एस बरोबर महिरपी कंसामध्ये एच कॉमा टी आणि महिरपी कंस पूर्ण या पद्धतीने लिहिलेले आहे. म्हणजे बघा नमुना अवकाश हा कशा पद्धतीने लिहिला जातो हे सुद्धा तुम्हाला आता लक्षात आलं असेल की कॅपिटल एस बरोबर महिरपी कंसामध्ये एच स्वल्पविराम टी महिरपी कंस पूर्ण या पद्धतीने लिहिलेलं आहे. आणि पुढे नमुना घटकांची संख्या म्हणजे या नमुना अवकाशामध्ये किती घटक आलेले आहेत तर एच आणि टी असे दोन घटक आलेले आहेत. म्हणून त्यांनी पुढे स्मॉल एन कंसामध्ये एस म्हणजेच एसमधील नमुना घटकांची संख्या ही त्या ठिकाणी दोन आलेली आहे. त्यानंतर पुढचा यादृच्छिक प्रयोग हा काय केलेला आहे तो बघा. पुढच्या यादृच्छिक प्रयोगामध्ये दोन नाणी फेकणे हा प्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे. आता हे सुद्धा आपण मागच्या तासिकेला बघितले होते की दोन नाणी फेकल्यानंतर काय काय शक्यता त्या ठिकाणी येऊ शकतात. तर त्याचा नमुना अवकाश म्हणजे काय काय शक्यता येणार आहेत त्या महिरपी कंसामध्ये त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. बघा कॅपिटल एस बरोबर महिरपी कंसामध्ये एकतर छापा 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 काटा काटा छापा किंवा काटा काटा या शक्यता त्या ठिकाणी येणार आहेत. म्हणजेच महिरपी कंसामध्ये एच 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 टी टी एच टी टी आणि महिरपी कंस पूर्ण या पद्धतीने तो नमुना अवकाश आलेला आहे. आणि मग यामधील घटकांची संख्या ही त्या ठिकाणी चौकटीमध्ये तुम्हाला विचारलेली आहे. तर यामधील घटकांची संख्या तुम्ही मोजली तर एच एच हा पहिला घटक एच टी हा दुसरा घटक टी एच हा तिसरा घटक आणि टी टी हा चौथा घटक. म्हणजे यामध्ये नमुना घटकांची संख्या ही त्या ठिकाणी किती येणार आहे तर चार येणार आहे. त्यानंतर तिसरा जो यादृच्छिक प्रयोग केलेला आहे तो आहे तीन नाणे फेकणे. बघा तीन नाणी ही एकाच वेळेला फेकलेली आहेत. मग तीन नाणे फेकल्यानंतर जो नमुना अवकाश येणार आहे म्हणजे ज्या शक्यता येणार आहेत त्या काय येणार आहेत त्या त्या ठिकाणी तुम्ही बघा. बघा पहिलं येऊ शकतो तिन्ही याच्यावरती छापा 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 त्या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यानंतर दुसरी जी शक्यता आहे ती आहे पहिल्या दोन नाण्यांवर छापा आणि तिसऱ्या नाण्यावर काटा त्या ठिकाणी मिळालेलं आहे. पुढची शक्यता आहे की पहिल्या आणि तिसऱ्या नाण्यावरती छापा मिळालेला आहे आणि मधल्या नाण्यावरती काटा मिळालेला आहे. त्यानंतर पुढच्या शक्यता आहेत की पहिला टी आणि नंतर एच एच म्हणजेच त्या ठिकाणी पहिल्या नाण्यावर काटा आणि पुढच्या दोन नाण्यावर छापा. त्याच्या पुढची आहे एच टी टी म्हणजे पहिल्या नाण्यावर छापा आणि पुढच्या दोन नाण्यावरती काटा. त्याच्या पुढची आहे टी एच टी म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या नाण्यावर काटा आणि मधल्या नाण्यावर छापा. त्यानंतर त्याच्या पुढची आहे टी टी एच म्हणजेच पहिल्या दोन नाण्यावर काटा आणि शेवटच्या नाण्यावर छापा. आणि शेवटची शक्यता आहे टी 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 म्हणजे तिन्ही नाण्यांवर काटा त्या ठिकाणी मिळालेला आहे. तर ही जी हा जो नमुना अवकाश आहे तो तुम्ही नीट बघायचा आहे आणि त्याप्रमाणे तो तुम्हाला लिहितासुद्धा आला पाहिजे. बघा एस बरोबर एच 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 टी टी एच टी एच टी एच 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 टी 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 एच टी 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 एच आणि टी 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 असे तीन नाणे जर एकाच वेळी फेकले तर याप्रमाणे आपल्याला नमुना अवकाश म्हणजेच सॅम्पल स्पेस जो कॅपिटल एसने दाखवतात तो या पद्धतीने मिळणार आहे. मग त्यामधील जर आपण घटक मोजले तर ते आपल्याला आठ मिळणार आहे. म्हणून त्यांनी नमुना घटकांची संख्या ही त्या ठिकाणी आठ ही दिलेलीच आहे. त्यानंतर चौथा यादृच्छिक प्रयोग हा काय केलेला आहे बघा. एक फासा फेकणे. आता तुम्हाला माहिती आहे फास्यावरती 1 ते 6 हे अंक असतात. त्यामुळे त्या ठिकाणी नमुना अवकाश हा महिरपी कंसामध्ये एस बरोबर
1, 2, 3, 4, 5, 6 असा आलेला आहे। म्हणजे त्याच्यामध्ये एकूण किती घटक आलेले आहेत ते तुम्ही मोजा बरं। किती घटक आलेले आहेत तर ते मोजले तर तुम्हाला त्या ठिकाणी पुढच्या रकान्यामध्ये नमुना घटकांची संख्या ही त्या ठिकाणी लिहायची आहे। तर तुम्ही घटक मोजले असतील म्हणजेच ते नमुना घटकांची संख्या त्या ठिकाणी 6 ही येणार आहे। त्यानंतर 2 फासे फेकले म्हणजेच एकाच वेळी 2 फासे फेकले तर त्याचा नमुना अवकाश हा कशा पद्धतीने येतो तो सुद्धा त्याने त्या ठिकाणी लिहून दिलेला आहे। बघा म्हणजे 1, 1, 1, 2, 1, 3, 1, 4, 1, 5, 1, 6 त्यानंतर 2, 1, 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5, 2, 6 या पद्धतीने शेवटी 6, 1, 6, 2, 6, 3, 6, 4, 6, 5, 6, 6 आणि शेवटी महिरपी कंस हा पूर्ण केलेला आहे। म्हणजे 2 फासे फेकले तर पहिल्या फास्यावर 1, दुसऱ्या फास्यावर 1, त्यानंतर पहिल्या फास्यावर 1 तर दुसऱ्या फास्यावर 2 अशा पद्धतीने हा संच लिहायचा आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला त्याचा नमुना अवकाश मिळणार आहे। आता 6, 6 च्या 6 ओळी आहेत म्हणजे 6, 6, 36 म्हणजेच त्या ठिकाणी नमुना घटकांची संख्या ही 36 ही मिळालेली आहे। त्यांनी त्याचं उत्तरसुद्धा शेवटच्या रकान्यामध्ये दिलेलं आहे की नमुना घटकांची संख्या ही 36 आहे। त्यानंतर 6वा यादृच्छिक प्रयोग जो आहे तो काय केलेला आहे बघा, 1 ते 25 संख्या लिहिलेल्या कार्डाच्या संचातून 1 कार्ड काढणे। म्हणजे आता 1 ते 25 संख्या लिहिलेल्या आहेत कार्डांवरती, मग त्याचा नमुना अवकाश म्हणजेच 1 ते 25 हे अंक महिरपी कंसामध्ये त्या ठिकाणी लिहिलेले दाखवलेले आहेत। मग 1 ते 25 अंक त्या ठिकाणी लिहिलेले दाखवले आहेत म्हणजेच त्या ठिकाणी नमुना घटकांची संख्या ही किती येणार आहे, अर्थातच 25 येणार आहे। आणि 7वा शेवटचा यादृच्छिक प्रयोग हा काय केलेला आहे बघा, योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्याच्या कॅटमधून 1 पत्ता काढणे। आता पत्त्याच्या कॅटमध्ये कोणकोणत्या प्रकारची पत्ते असतात, त्यानंतर एकूण किती प्रकारचे पत्ते असतात, कोणत्या रंगाची किती असतात, हे सगळे आपण मागच्या तासिकेला अभ्यासलेले आहे। बघा चौकट मग 1, त्यानंतर दुरी तिरी दशीपर्यंत आणि चित्रयुक्त पाने पुढे 3 म्हणजेच गुलाम राणी राजा, तसंच इस्पिकचंसुद्धा, बदामचंसुद्धा आणि किलवरचंसुद्धा या पद्धतीने प्रत्येक पत्त्याचे 13 पत्ते या ठिकाणी असणार आहेत। म्हणजेच एकूण 52 पत्ते हे पत्त्यामध्ये असतात। म्हणून नमुना घटकांची संख्या त्या ठिकाणी कशी लिहिलेली आहे बघा, 52 लिहिलेली आहे। तर हा तक्ता हा खूप महत्त्वाचा आहे, हा तुम्ही अगदी लक्षातच ठेवायचा आहे। अगदी झोपेत जरी तुम्हाला कुठलाही यादृच्छिक प्रयोग विचारला तरी तो लगेच सांगता आला पाहिजे की 1 नाणे फेकले तर काय मिळणार आहे, HT। मग नमुना घटकांची संख्या 2, 2 नाणे फेकले तर काय मिळणार आहे, HH, HT, TH, TT आणि त्याच्या नमुना घटकांची संख्या 4। त्याचप्रमाणे 3 नाणे फेकले तर काय नमुना अवकाश मिळेल, तो नीट लिहिता आला पाहिजे आणि त्यामधील नमुना घटकांची संख्या ही 8 असते। 1 फासा फेकला तर काय घटक मिळतात ते लिहून त्यामधील नमुना घटकांची संख्या 6। 2 फासे फेकले तर काय नमुना अवकाश मिळतो तो लिहून त्यातील घटकांची संख्या 36। आणि पत्त्याच्या उदाहरणामध्ये की एकूण 52 पत्ते असतात, त्यामुळे कशा पद्धतीने त्याचा नमुना अवकाश लिहायचा ते बघा आणि पुढे त्यातील घटकांची संख्या ही 52। हे जर तुम्हाला समजलं तर परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचं उदाहरण आलं तर तुम्हाला ते निश्चितच सोडवता येणार आहे। तर आता त्यावर आधारित जे उदाहरणं आहेत ते आपण बघणार आहोत। मग त्यावर आधारित जे उदाहरणे आहेत ते आहे सराव संच 5.2 म्हणजेच पुढचा सराव संच। त्यामधील जे पहिलं उदाहरण आहे ते आता आपण बघूयात। बघा पहिलं उदाहरण काय आहे ते मी वाचते। खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश S व त्यातील नमुना घटकांची संख्या म्हणजे N(S) हे लिहा। बघा आता आत्ताचा आपण नमुना अवकाश कशा पद्धतीने लिहितात तो बघितलेला आहे आणि त्यावरून नमुना घटकांची संख्या ही सुद्धा कशी लिहितात ते बघितलेलं आहे। मग आता त्यांनी त्यामध्ये 2 उदाहरणं विचारलेली आहेत तर त्यातलं पहिलं उदाहरण काय आहे ते आपण बघूयात। पहिलं उदाहरण त्यामध्ये आहे 1 फासा फेकणे व
एक नाणे एकाच वेळी फेकणे, बघा एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकणे म्हणजेच आता एक फासा, आता फास्यावरती कोणकोणते अंक मिळतात हे तुम्हाला माहिती आहे की फास्यावरती 1, 2, 3, 4, 5, 6 हे शक्यता त्या ठिकाणी असणार आहे आणि त्याच वेळी एक नाणंसुद्धा टाकलेलं आहे. मग नाण्या एक नाणं फेकल्यानंतर काय काय शक्यता मिळतात हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे. एक नाणं फेकल्यानंतर छापा किंवा काटा म्हणजेच H किंवा T या दोन शक्यता त्या ठिकाणी येणार आहे. पण ह्या दोन्ही क्रिया एकाच वेळी केल्यामुळे जो नमुना अवकाश आहे तो काय मिळणार आहे, त्याचं उत्तर कशा पद्धतीने येणार आहे ते आता आपण बघूयात. बघा एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकणे, मग आता त्यासाठी आपण नमुना अवकाश म्हणजेच S हा लिहिणार आहोत आणि तो लिहिताना बघा कसा लिहायचा आहे. महिरपी कंसामध्ये आता एक फासा म्हणून फास्याचा अंक पहिला एक त्या ठिकाणी लिहिलेला आहे आणि नाणं पण त्याच वेळेला फेकलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी नाण्यावरती H म्हणजेच छापा आलेला आहे. त्यानंतर पुढे एक परत अंक फाशाचा आलेला आहे आणि नाण्यावरती काटा म्हणजेच T त्या ठिकाणी आलेला आहे. या पद्धतीने 2 H पुढे 2 T मग 3 H मग 3 T 4 H 4 T 5 H 5 T 6 H 6 T आणि महिरपी कंस पूर्ण म्हणजेच नाणं आणि फासा हे दोन्ही एकाच वेळेला फेकलेलं आहे व फाशाचे एक अंक आणि नाण्याचा छापा काटा या पद्धतीने गट करून नमुना अवकाश हा लिहिलेला आहे. म्हणजे बघा 1, 2, 3, 4, 5, 6 या फाशावरच्या संख्या आलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी आणि छापा काटा यांच्या छापा आणि काटा म्हणजेच H आणि T यासुद्धा शक्यता त्या ठिकाणी आलेल्या आहेत. फक्त दोन्ही क्रिया एका वेळी केल्यामुळे त्यांचा गट करून त्यांचा नमुना अवकाश म्हणजेच सॅम्पल स्पेस S हा आपण या पद्धतीने लिहिलेला आहे. मग आता त्यांनी पुढे त्यातील घटकांची संख्या ही सुद्धा विचारलेली आहे. आता त्यामध्ये एकूण किती घटक आहेत ते तुम्ही मोजले तर तुम्हाला त्या ठिकाणी नमुना घटकांची संख्या म्हणजेच N of S ही त्या ठिकाणी 12 मिळणार आहे. तुम्ही त्या मोजा आणि बरोबर 12 आहे का ते त्या ठिकाणी तपासून बघा. त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी दुसरा जो आहे प्रश्न विचारलेला तो काय आहे बघा, तर 2, 3, 5 या अंकांपासून अंकांची पुनरावृत्ती न करता दोन अंकी संख्या तयार करणे. बघा तीन अंक त्या ठिकाणी दिलेले आहेत ते आहेत 2, 3 आणि 5 या अंकांपासून अंकांची पुनरावृत्ती न करता दोन अंकी संख्या तयार करायच्या. आता या अंकांपासून दोन अंकी संख्या कोणकोणत्या तयार होतात त्या तुम्हाला तयार करता येणार आहे. पण त्या ठिकाणी त्यांनी अट दिलेली आहे की अंकांची पुनरावृत्ती न करता. अंकांची पुनरावृत्ती न करता म्हणजेच तो अंक परत न येऊन जी दोन अंकी संख्या तयार होईल ती त्या ठिकाणी घ्यायची नाही. म्हणजे पुनरावृत्ती न करता मग तोच अंक परत येईल म्हणजे कोणती संख्या तयार होईल, तर 22, 33, 55 ह्या ज्या संख्या आहेत त्या अंकांची पुनरावृत्ती होऊन तयार झालेल्या आहेत. मग ते अंक त्या ठिकाणी घ्यायचे नाहीत कारण त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की अंकांची पुनरावृत्ती न करता. म्हणजे 22, 33, 55 हे अंक पुनरावृत्ती होऊन तयार झालेले आहेत म्हणून ते अंक त्यामध्ये येणार नाहीत. मग बघा आता याचं उत्तर कशा पद्धतीने येईल, त्या दोन संख्या कशा पद्धतीने तयार होतील आणि मग नमुना अवकाश आपल्याला त्या ठिकाणी काय मिळणार आहे. बघा दुसरा प्रश्न त्याचं उत्तर की 2, 3, 5 या अंकांपासून अंकांची पुनरावृत्ती न करता दोन अंकी संख्या तयार करणे. मग आता त्याचा नमुना अवकाश आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे. नमुना अवकाश S बरोबर महिरपी कंसामध्ये बघा आता दोन सुरुवातीला आपण अंक घेतला तर त्यापासून आपल्याला दोन संख्या तयार होतील की 2 हा अंक सुरुवातीला घेऊन 23 आणि 25 या दोन संख्या आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर 3 हा अंक सुरुवातीला घेऊन आपल्याला परत दोन अंकी संख्या या परत दोनच मिळणार आहेत म्हणजे त्या मिळणार आहेत 32 आणि 35. त्यानंतर शेवटचा 5 हा अंक सुरुवातीला घेऊन
परत दोन अंकी संख्या या कोणत्या मिळतील बघा, त्या मिळणार आहेत 52 आणि 53, म्हणजे एवढी शक्यता त्या ठिकाणी येऊ शकते. याच्या व्यतिरिक्त अजून कोणती वेगळी संख्या त्या ठिकाणी येऊ शकणार नाही, म्हणून आपल्याला नमुना अवकाशामध्ये 23, 25, 32, 35, 52 आणि 53 हेच घटक त्या ठिकाणी येणार आहेत. आणि पुढे त्याच्यावरून आपल्याला नमुना घटकांची संख्या ही सुद्धा लिहायची आहे. तर एन ऑफ एस जर तुम्ही नमुना घटकांची संख्या मोजली तर बघा 25, 23, 25, 32, 35, 52 आणि 53 म्हणजेच एकूण त्या ठिकाणी 6 घटक आहेत, म्हणून नमुना घटकांची संख्या ही त्या ठिकाणी 6 मिळालेली आहे. म्हणजे आता नमुना अवकाश आणि त्यामधील घटकांची संख्या ही कशा पद्धतीने लिहितात हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. तर त्या सराव संच 5.2 मधील आपण पुढचं चौथं उदाहरण बघणार आहोत. बघा चौथं उदाहरण काय आहे. दोन मुलगे, त्यांच्यासाठी अक्षर वापरलेलं आहे B1 आणि B2, कारण मुलांना इंग्रजीमध्ये बॉय असं म्हणतात, म्हणून त्या ठिकाणी दोन मुलं आहेत. मग पहिल्या मुलाला B1 आणि दुसऱ्या मुलाला B2 असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्याच पुढे व दोन मुली, म्हणजे मुलीला इंग्रजीमध्ये गर्ल असं म्हणतात, म्हणून त्यांच्यासाठी G1 आणि G2 हे दोन अक्षर त्या ठिकाणी वापरलेले आहेत. यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे. तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. कृती म्हणजे गायल्या जागांमध्ये तुम्हाला फक्त त्या ठिकाणी उत्तरं विचारलेली आहेत. तर बघा उदाहरण काय आहे, आधी ते नीट समजून घ्या की दोन मुलगे म्हणजेच B1 आणि B2 हे दोन मुलं आहेत आणि दोन मुली आहेत G1 आणि G2. मग त्याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याची उत्तरं तुम्हाला पुढे लिहायची आहेत. पहिला प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी विचारलेला आहे की दोन मुलांची समिती, अर्थातच दोन मुलांची समिती काय येणार आहे, महिरपी कंसामध्ये B1 आणि B2 ही त्या ठिकाणी चौकटी पूर्ण करायची आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी त्या ठिकाणी की दोन मुलींची समिती, आता दोन मुलींची समिती म्हणजेच महिरपी कंसामध्ये G1 आणि G2 हे दोन घटक त्या ठिकाणी महिरपी कंसामध्ये येणार आहेत. तिसरा प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी विचारलेला आहे की एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती. बघा आता या ठिकाणी एक मुलगा म्हणजेच B1 किंवा B2 घ्यायचं आहे आणि एक मुलगी म्हणजेच G1 आणि G2 ही घेऊन त्या ठिकाणी नमुना अवकाश किंवा जे घटक आहेत ते त्या ठिकाणी लिहायचे आहेत. बघा मग काय काय घटक त्या ठिकाणी येतील ते पुढच्या चौकटीमध्ये लिहिलेले आहेत की पहिलं येऊ शकतं B1 आणि G1 म्हणजे पहिला मुलगा आणि पहिली मुलगी, त्यानंतर पहिला मुलगा म्हणजेच B1 आणि G2 म्हणजे दुसरी मुलगी, त्यानंतर पुढे लिहिलेलं आहे B2 म्हणजे दुसरा मुलगा आणि G1 म्हणजे पहिली मुलगी, आणि B2 G2 म्हणजेच दुसरा मुलगा आणि दुसरी मुलगी एवढ्या शक्यता त्या ठिकाणी येऊ शकतात जर आपण एक मुलगा आणि एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती या पद्धतीने लिहायचं ठरवलं तर. म्हणजे बघा B1 G1 B1 G2 B2 G1 आणि B2 G2 या पद्धतीने घटक आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. मग त्यावरून त्यांनी पुढे नमुना अवकाश तुम्हाला विचारलेला आहे. नमुना अवकाश म्हणजे शक्यता या सगळ्या मिळून त्या नमुना अवकाशामध्ये येणार आहेत की दोन मुलं आणि दोन मुली यांचे मिळून जर समिती बनवायची असेल तर नमुना अवकाशामध्ये हे सगळे वरचे एकत्रित घटक येणार आहेत. बघा म्हणजेच B1 B2 G1 G2 B1 G1 B1 G2 B2 G1 आणि B2 G2 आणि शेवटी महिरपी कंस हा त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. म्हणजेच दोन मुलगे आणि दोन मुली यांची जर समिती तयार करायची असेल तर नमुना अवकाश कॅपिटल S हा या पद्धतीने मिळणार आहे. आणि यातील घटकांची संख्या समजा पुढे विचारली असती तर तीसुद्धा तुम्ही लिहू शकला असतात की आता यामध्ये किती घटक आलेले आहेत ते तुम्ही मोजू शकता आणि N ऑफ S हे सुद्धा त्या ठिकाणी एकूण किती आहेत
तर ते 6 आहेत, ते सुद्धा तुम्ही त्यांनी विचारलं असतं पुढे तर ते सुद्धा लिहू शकला असता, पण त्यांनी ते विचारलेलं नाही आहे. फक्त एवढीच कृती त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करायला सांगितलेली आहे. तर आता नमुना अवकाश आणि त्यामधील घटकांची संख्या ही कशा पद्धतीने लिहितात हे आता तुम्हाला निश्चितच समजले असेल. तर या सराव संच 5.2 मध्ये अजून 2 उदाहरणं राहिले आहेत. ते 2 उदाहरणं म्हणजे उदाहरण क्रमांक 2 आणि 3. ही 2 उदाहरणं तुम्ही आता स्वाध्यायामध्ये पूर्ण करायची आहेत. बघा, स्वाध्यायामध्ये सराव संच 5.2 मधील उदाहरण क्रमांक 2 आणि 3. आता उदाहरण क्रमांक 2 काय आहे ते आपण बघूयात. बघा, 6 रंगांच्या तबकडीवरील बाण फिरवल्यावर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो हे पाहणे. बघा, तिथे शेजारी तबकडी दिलेली आहे आणि त्याच्यावरती 6 रंग हे त्या ठिकाणी दिलेले आहेत. मग तो कोणत्या तो जो बाण आहे तो फिरवल्यावरती तो कोणत्या रंगावर स्थिर होतो त्याचा नमुना अवकाश तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. मग आता तुम्ही कशा पद्धतीने लिहिणार आहात त्याचं उत्तर, तर पहिल्यांदा नमुना अवकाश म्हणजेच S बरोबर, कॅपिटल S लिहायचं आहे त्या ठिकाणी, बरोबर महिरपी कंसामध्ये काय काय शक्यता येतात त्या त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. मग शक्यता म्हणजेच हे जे 6 रंग आहेत ते आपण त्या महिरपी कंसामध्ये लिहिणार आहोत की तो बाण ही तबकडी फिरवल्यावर या 6 रंगांव्यतिरिक्त कुठेही थांबू शकणार नाही. म्हणजे तबकडी फिरवल्यानंतर हा बाण या 6 रंगांपैकीच कुठेतरी थांबणार आहे. म्हणजेच या 6 शक्यता आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतात. म्हणून नमुना अवकाशामध्ये कॅपिटल S बरोबर तुम्ही हे सगळे रंग म्हणजेच पिवळा, निळा, हिरवा, जांभळा, लाल आणि केशरी आणि शेवटी महिरपी कंस त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. हे सगळे घटक त्यामध्ये महिरपी कंसात तुम्ही स्वल्पविराम देऊन लिहायचे आहेत. आणि पुढे त्यांनी नमुना घटकांची संख्यासुद्धा विचारलेली आहे. मग नमुना घटकांची संख्या म्हणजेच N(S) हा त्या ठिकाणी लिहायचा आहे. आणि त्यातील घटकांची संख्या ही अर्थातच त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेली नाही, पण तुम्ही ती मोजू शकता की एकूण हे किती रंग आहेत. सुरुवातीलाच त्यांनी सांगितलेलं आहे की 6 रंग, म्हणजेच ते 6 हा अंक तुम्ही त्या ठिकाणी लगेचच लिहू शकणार आहात. म्हणजेच N(S) हा त्या ठिकाणी 6 हा तुम्ही लिहायचा आहे. हे उदाहरण तुम्हाला निश्चितच आता सोडवता येणार आहे. त्यानंतर आता तिसरं जे उदाहरण आहे ते बघा काय आहे. मी ते उदाहरण वाचते. वर्ष 2019 मार्च महिन्यातील 5 पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे, सोबतचे कॅलेंडरचे पान पहा. आता या ठिकाणी 2019 मार्च महिन्याचं कॅलेंडर त्या ठिकाणी त्यांनी चित्रामध्ये तुम्हाला सोबतच्यात दिलेलं आहे. तर बघा, आता तुम्हाला माहिती आहे की मार्च महिना हा 31 दिवसांचा असतो किंवा 31 तारखेपर्यंतच मार्चमध्ये दिवस असतात. तर मग ते त्या ठिकाणी त्यांनी तो कॅलेंडरचं पान हे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलेलं आहे, पण त्यांनी त्या ठिकाणी अट सांगितलेली आहे की 5 पटीत येणाऱ्या तारखेचा वार. मग आता या ठिकाणी नमुना अवकाश म्हणजेच तुम्ही कॅपिटल S हा त्या ठिकाणी लिहिणार आहात महिरपी कंसामध्ये. आता महिरपी कंसामध्ये 5 पटीतील संख्या म्हणजेच 5 पाढ्यातील संख्या, आणि त्या संख्या कोणकोणत्या आहेत या मार्च महिन्यामध्ये त्या तुम्ही आधी बघणार आहात. मग 5 पटीतील संख्या म्हणजेच 5, 10, त्यानंतर 5 3 15, 5 4 20 आणि 5 6 30 इतक्याच संख्या त्यामध्ये येणार आहेत. बघा कोणकोणत्या, तर 5, 10, 15, 25 आणि 30 एवढ्या संख्या त्या ठिकाणी येणार आहेत. पण त्यांनी त्या 5 पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे, म्हणजे त्या तारखेला कोणता वार आलेला आहे तो तुम्ही महिरपी कंसामध्ये लिहिणार आहात आणि शेवटी महिरपी कंस पूर्ण करणार आहात. बघा, आता त्या ठिकाणी 5, 10, 15 त्यानंतर 20 आणि 25, 30 या तारखांना कोणते वार आले ते तुम्ही कॅपिटल S लिहून महिरपी कंसामध्ये लिहून पूर्ण करणार आहात. मग हे सगळे वार लिहून झाल्यानंतर खाली त्यामध्ये नमुना घटकांची संख्या म्हणजेच N(S) तीसुद्धा त्या ठिकाणी मोजून लिहिणार आहात. तर स्वाध्यायामधील हे 2 उदाहरणं तुम्ही सोडवणार आहात.
त्याचबरोबर आज जो भाग समजून दिला म्हणजेच जे नमुना अवकाश त्याची व्याख्या, त्यानंतर जो तक्ता जो परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे तो तक्ता किंवा सारणी तीसुद्धा वहीमध्ये लिहून काढायची आहे, आणि सराव संच 5.2 हा त्या ठिकाणी पूर्ण आपण काही उदाहरणं सोडवून तर काही समजावून दिलेली आहेत, की पूर्ण सराव संच 5.2 हा सुद्धा वहीमध्ये पूर्ण करायचा आहे. आणि हे पूर्ण करताना काही अडचण किंवा शंका आली तर जरूर विचारायचं आहे. धन्यवाद.